नमस्कार रसिका, प्रतिभा आणि प्रतिमामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते. एक छानशी कणिका आहे, जगताना माणसांनी वर्षेच्या मयुरासारखं जगावं, संपूर्ण पिसारा फुलवून नाचावं, भरभरून रडावं, खळखळून हसावं, उधाण आलेल्या समिंदरासारखं व्हावं, म्हणजे मग एकट्यानंच जगाचा निरोप घेताना वाईट वाटत नाही. अशी मनाची अवस्था प्रत्येक प्रेक्षकाची सानंदे करणारी प्रतिभावान अभिनेता अशोक सराफ आज प्रतिभा आणि प्रतिमामध्ये आपल्या भेटीला येणार आहेत. 50 वर्ष गेली कमीत कमी, ते आधी राज्य करतायत रसिक मनावरती. आपण खरंच भाग्यवान आहोत की आज आपण चक्क अशोक सराफांना भेटणार आहोत. पण त्याआधी पाहूया त्यांची एक चित्रफीत. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या गावात जन्मलेले हे अफलातून व्यक्तिमत्व आहे हास्य सम्राट अशोक सराफ. मी कॅप्टन बाजीराव रणगाडे, 14 मिनीचा नवरा. 4 जून 1947 चा जन्म असलेले अशोकजी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुपरिचित आहेत ते मामा या टोपण नावाने. 1960 यांची मराठी चित्रपटात एंट्री झाली आणि प्रसिद्धी झाली ती 1970 मराठी नाटकातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत त्यांनी प्रेक्षकांना जिंकलं. नोकरी इथे नाहीये, दिल्लीत आहे. अरे दिल्लीला असो नाही तर काठमांडू असो, कुठेही जायची आपली तयारी आहे. विदूषकाच्या भूमिकेतून समोर आलेल्या नाट्यवेड्या तरुणाची सफर 1977 पहिल्या फिल्मफेअर अवॉर्डकडे कशी वळली हे त्यांनाच समजलं नाही. त्यानंतर तर अवॉर्डची रीघच लागली. अगं हे मा हम 5 या हिंदी टीव्ही सिरियल पासून हा मराठी कलाकार संपूर्ण भारतभर ओळखला जाऊ लागला आणि त्यात त्यांची भरारी हिंदी सिनेसृष्टीत एखाद्या गरुडासारखी यशस्वी ठरली. हास्य अभिनेता, चरित्र अभिनेता, हिरो ही प्रतिमा ठेवणाऱ्या अभिनेत्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना रडवून देखील सोडलं. अभिजात कला की जन्मजात प्रतिभा हा प्रश्न त्यांच्या कौशल्यपूर्ण प्रतिभेतून जाणवतोच. जाणून घेऊया त्यांच्याविषयी, त्यांच्याच तोंडून त्यांची प्रतिभा. अशोकजी या, आपलं स्वागत आहे. उत्सुकता वाढली आहे ना मंडळी? माझी सुद्धा. कारण नम्रपणे सांगते, माझ्याही कलाजीवनाची सुरुवात अशोक मामांसोबतच झाली आहे. पण आज दुग्ध शर्करा योग आहे, आपण चक्क आदरणीय अशोक सराफांच्या घरी जाणार आहोत. चला तर मग रसिक, आज प्रतिभा आणि प्रतिमा सराफांच्या घरी. तर रसिक हो, आपण चक्क बसलोय आदरणीय अशोक सराफांच्या घरी. मामा, पहिले तर मी आपलं प्रतिभा आणि प्रतिमामध्ये स्वागत करते मनापासून आणि खूप खूप आभार मानते की तुम्ही आणि निवेदिताताईंनी आम्हाला तुमच्या घरी येऊ दिलं आज. नमस्कार. नमस्कार. अ अभिनयाचा अ आद्याक्षरातलं पहिलं अक्षर आणि अभिनयातलं आद्याक्षर म्हणजे अशोक सराफ असं समीकरण आहे. आणि म्हणजे मी तर अत्यंत भाग्यवान आहे की आपल्याबरोबर काम करण्याची संधी परमेश्वरांनी मला दिली. पण आपली सुरुवात अभिनयाची कशी झाली ते ऐकण्याची खूप इच्छा आहे. कसं असं पाहिलं ना, तर मी जवळजवळ असं म्हणता येईल की मी रांगलो आहे स्टेजवर. माझ्या मामांची स्वतःची नाटक कंपनी होती कला मंदिर, आणि त्यांचे प्रयोग व्हायचे त्यावेळेला. म्हणजे त्यावेळेला फक्त ज्या 4 कंपन्या चालू होत्या महाराष्ट्रामध्ये, एक कला मंदिर, एक ललित कलादर्श, एक
मुग रांगणेकरांची एक आणि परळवाल्याची संयुक्त महाराष्ट्र कलावंत म्हणजे ते फक्त चार कंपन्या फक्त मुंबईमध्ये त्यावेळेला संगीत नाटकं सादर करायचे. त्यातली माझ्या मामांची कला मंदिरी होती. तेव्हा लहानपणापासून माझ्या कानावर सतत अभिनयाबद्दलच होतं बघणे अभिनय. मी कायम तिकडे जाऊन थिएटरमध्ये बसलेला त्यांचा अभिनय बघणे. जे लोक यायचे आम्हाला भेटायला म्हणजे राजगोसावी दा मुन्ना मालवणकर पासून त्यावेळेचे त्यांच्याकडे कायम त्यांच्या गोष्टी ऐकत बसणे हा माझा लहानपणाचा उद्योग. तो करता 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 माझ्या मनावर नकळत त्याचा परिणाम होत गेला. बरोबर. आणि म्हणजे नंतर माझं असं झालं की नाही आपल्याला फक्त हेच करायचं आहे. वा आयुष्य दुसरं काही आपण करू शकत नाही आणि करता येणार पण नाही. आपल्याला हेच करायचं आहे हा ध्यास लहानपणापासून. त्या ह्याच्यावरून मी सात वयाच्या सातव्या वर्षी जवळजवळ मी पहिल्यांदा स्टेजवर एका एकांकिकेत काम केलं. त्यावेळेला मला त्या एकांकीमध्ये बेस्ट ॲक्टर प्राईज मिळालं. अरे वा. म्हणजे वयाच्या सातव्या वर्षी पहिलं भेट मिळाल्यानंतर माझा कुठेतरी त्यावेळेला हे थोडंसं अरे हे चांगलं आहे असं तेवढं म्हणजे त्या वयाच्या अनुसारात असं वाटलं की हे चांगलं आहे बरं आहे करायला हरकत नाही असं म्हणून करून. त्यानंतर मी वयाच्या 10व्या वर्षी स्टेट कॉम्पिटिशनमध्ये गोवा हिंदूंनी संशय कल्लोळ हे नाटक उतरवलं होतं. त्याचे दिग्दर्शक माझे मामाच होते गोपीनाथ सावकर. बरोबर. तर त्या त्या नाटकाला त्यावर्षी पहिलं प्राईज मिळालं. सगळ्या नाटकामध्ये पहिलं प्राईज त्यावेळेचं. आणि त्यात माझा एक फक्त 5 मिनिटाचा रोल होता पण माझं मोठ्या प्रोफेशनल स्टेजवर एंट्री त्यावेळेस झाली. त्या 10 ह्याच्यात मी या बाकीच्या आर्टिस्टकडून बरंच काही शिकलो. माझ्या मामांकडून मी म्हणजे मामा म्हणजे माझे गुरु. बरोबर. त्यांचा जे म्हणजे करण्याची स्टाईल होती किंवा हे मी सगळी मी नकळत आत्मसात करत होतो सारखा. म्हणजे मी सारखं म्हणतो त्यांचं काय करतात यावेळेला काय करायचं असतं डोळे म्हणजे काय अभिनयाचे ते डोळे म्हणजे कसा तुम्ही त्याचा उपयोग कराल तुमचं वाक्य तुम्ही बोलाल तेव्हा त्या वाक्याचं त्या वाक्याची स्पीड काय असेल त्या लय काय असेल त्याचा रिदम काय असेल. वा हे त्यावेळेला मी आत्मसात करून मामांचं मी सगळं आत्मसात केलं आणि ते मग मी हळूहळू मी प्रोड्यूस करत गेलो. कारण काय असतं ह्याच्यामध्ये डायलॉग्समध्ये नेहमी तुम्ही रिदम असणं आणि माझ्या म्हणून कधीही तुम्ही डायलॉग होतो एक टिपिकल रिदममध्ये चाललेले असतात. मी तुम्ही बीट द्याल ते त्या बीटमध्ये सुरू होतात आणि बीटमध्ये संपतात. अगदी अगदी. मामा चिखलवाडीमध्ये बालपण गेलं आणि माझा हा स्वानुभव आहे की चिखलवाडीच्या गणपती बाप्पाला दरवर्षी नमस्कार करायला जाताना त्या स्टेजवरती नाटक असतं आणि त्या स्टेजवरती काम करणाऱ्या प्रत्येक मुलामध्ये त्या स्टेजवर काम करण्याचा एक आग्रही अट्टहास असतो. तो एवढ्यासाठी कारण या स्टेजवरती अशोक सराफांनी काम केलंय. कमाल आहे. म्हणजे ते म्हणजे मी म्हणजे ते माझं मोठं प्रेरणास्थान मानतो. प्रेरणास्थान म्हणता येईल ना ज्याला की जिकडून तुमची वाढत गेली की हे नाही 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 हे पण मी करू शकतो हे पण करता येतं मला हे पण हे लोकांना आवडतं हे लोकांना डोक्यावर घेतात उचलून घेतात हा माझा सगळा अनुभव आणि हे माझं सगळं त्यावेळचं शिक्षण हे चिखलवाडीतल्या गणपती उत्सवाच्या स्टेजवर झालेलं आहे. मी त्यावेळेला लहान असताना मी जेव्हा केलं तेव्हा मी म्हणतो इयत्ता 8वीमध्ये असेल त्यावेळेला. म्हणजे मला अजून वाटतं 19 किती सालची गोष्ट मला माहिती 1960 सालची असावी होती. त्यावेळेला मला पहिल्यांदा त्यांनी विचारलं आमचा जो एक ग्रुप होता एक नाटकाचा एक ग्रुप होता कलाविहार म्हणून. बरं. ते सगळे कलाविहार हे सगळे म्हणजे असेच कुठेतरी नोकरी करून हाऊस म्हणून गणपतीचं नाटकं करणारे. तर त्यांनी मला विचारलं ते आम्ही ते अंमलदार बसवत होते. त्यांनी विचारलं तुम्ही तू त्यांनी म्हणलं तू काम करायचे काय हरभटाचं काम. हो म्हटलं करतो ना काय. आणि त्या हरभटाच्या कामामध्ये म्हणजे नाना अभ्यंकरांनी त्यांना बसून ज्यांनी ओरिजिनल हरभट केला त्यांनी ते बसवलं होतं. इतकं अप्रतिम नाटक बसवलं होतं आणि इतका अप्रतिम प्रयोग आमच्या चिखलवाडीतल्या लोकांनी केला की त्या नाटकामध्ये मला जवळ 7-8 प्राइजेस ती ऑडियन्सकडून मिळाली. मग मला वाटलं म्हणजे वाढवत द्विगुणित करायला कारण झालं गणपती उत्सवाचं ते स्टेज. म्हणजे त्यामुळे मी मोठं हे म्हणतो की तो गणपती हा मला त्यावेळेला तेव्हा पावला म्हणून मी आता सगळं. मग आपण पहिले मग नाटक ना नाटकात पहिलं पाऊल मग चित्रपटात ना मग चित्रपटातलं पहिलं पाऊल कधी होतं. चित्रपटातलं पहिलं पाऊल टाकलं मी 1970 साली. बरं. आणि त्यावेळेला होतं पहिला पिक्चर माझा होता दोन्ही घरचा पाहुणा. बरं. दिग्दर्शक होते गजाननराव जहागीरदार. मी एकदा नाटक कॉम्पिटिशनच्या नाटकाला मी लायटिंग करत होतो रवींद्रमध्ये
आणि रवींद्रमध्ये मी व्हायला तिकडे तिकडे गेलो, मी लायटिंगच्या रूममध्ये असून ते हा इकडे पण इकडे चाललं होतं माझं. इतक्यात एक माणूस आला आणि मला म्हणाला, तुम्हाला गजाननराव जागीरदार बोलायचं होतं, त्यांना भेटायचं. गजाननराव जागीरदार माझ्याकडे, म्हटलं मी भेटतो मी तर. कारण काय होतं, त्या कॉम्पिटिशनला गजाननराव जागीरदार हे जज होते. बरोबर. तर त्यांना कळलं की त्यांनी ह्याच्यात नाव ऐकलं अशोक सराफ, आणि त्यांना कोणीतरी सांगितलं होतं की अशोक सराफला तुम्ही घ्या म्हणून. तर त्यांनी आले ते माझ्याकडे आणि आले ना ते, मी मला त्यांनी बोललो. मी म्हटलं मी बोलतो भेटतो त्यांना, म्हणजे इंटरव्ह्यूलामध्ये मी भेटतो. तर मी गेलो इंटरव्ह्यूला भेटायला. ते बसून सिनेमात काम करायला काय आलो. म्हणजे माझ्या आयुष्यात मी कधी विचारही केला नव्हता गोष्टीचा. कारण विचार करून या माझ्या एक, मी त्या वेळेला भयंकर असा असा होतो. मी तर माझा एकंदर आकार, एकंदर माझं फेसून मला कोणी सिनेमात घेईल असं मला कधी वाटलं नव्हतं. बरं. म्हटलं करतो ना, हो म्हणजे काय करतो ना मग या माझ्या जरा बंगल्यावर भेटा आपण बोलू. तर तेव्हा मला कळलं की ते घेतलं शिंगावर या नाटकावर दोन्ही घरचं पाहुणे नाटक करतात. बरं. त्यात एक हे असतो, डिटेक्टिव्ह असतो, डिटेक्टिव्हचा रोल होता तो. तो कराल का? मग हो डेफिनेटली करेन. पैसे किती घ्याल? कल्पनाच नसेल. पैसे मला काय माहित नाही, पैसे बिसे काय, तुम्ही काय बघा द्याल ते. त्यावेळच्या हिशोबाने त्यांनी मला फक्त सांगितलं काय तो बरोबर होता. मी तुम्हाला 500 रुपये देईन. ओके 500 काय, तुम्ही 300 असं म्हणत. म्हटलं मी 300 रुपये दिले तरी काय मला वाटणार. म्हटलं काम कुठून द्या. तो पिक्चर झाला. त्यानंतर तो माझा पहिला पिक्चर म्हणजे स्क्रीनवर दिसलो. त्याच्यानंतर मी एकदम फ्रेश इंट्रोड्यूस झालो होतो पांडू हॉल. अगदी मी म्हणणारच होते. आणि ती ओळख म्हणजे असा शिक्का मोर्तब झाला. पण त्यासाठी मला बराच हे करावं लागलं. कारण काय झालं, मी जेव्हा मी सिनेमा मी केल्यानंतर, सिनेमानंतर मी बघितला जेव्हा दोन्ही घरचा पाहुणा, तेव्हा मला कळलं की इतर जे लोक आहेत हे लोक सिनेमात काम करणार होते, श्रीकांत मोघे, आशा पोद्दार, अनिल हवालदार, हे लोक जी ऍक्टिंग करतायत त्याच्यापेक्षा स्टेजवरचा मी माणूस असल्यामुळे माझी ऍक्टिंग ही थोडी लाऊड झाली. बरं. ही लाऊड झाल्या कुठले कसं झालं तर तो गोंधळ झाला. ही लाऊड मग आता काय तिकडे. म्हणून मी 4 वर्ष मी कामच केलं नाही. अरे बापरे. मी फक्त बोलतो काय काय आहे, मी फक्त बघत होतो कसं काय करायचं, कसं करायचं, कितपत करायला पाहिजे, कितपत व्हायला पाहिजे. आणि 4 वर्ष गॅप घेऊन मी फ्रेश इंटरव्ह्यू झालो. त्याने त्यावेळेला माझं भे एकदम वेगळं होतं. रसिक हो, आपल्याला एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. भेटूया विश्रांतीनंतर. मामा, आई वडिलांनी कशी परवानगी दिली? इतकी बुद्धिमान मुलं त्यांची. आणि मला माहिती आहे प्रत्येकाचा व्यासंग आज वेगळा आहे, पण आपण अभिनयाच्या क्षेत्राकडे यायचं म्हटलं तेव्हा येऊ कसं दिलं? म्हणजे आहे तो म्हणजे प्रश्न होता त्यावेळेला निश्चित होता. कारण काय, माझी आमची स्वतःची कंपनी असून सुद्धा मी नाटकात काम करावं यासाठी माझे वडील आणि माझे मामा दोघही तयार नव्हते. माझ्या आई, माझ्या आई, आईचं ठीक होतं. आई आईला काही तसं गे नव्हती. म्हणाले काय आता मुलगा आपलं करतो ना करून. म्हणजे आई बिचारी माझी एकदम साधी सरळ बाई, त्यामुळे तिला तसं काही नव्हतं. पण वडिलांना काम हे होता न करू नये मी किंवा मामाना, कारण त्यांनी त्यावेळेला नाटकसृष्टीची एकंदर हालत बघितली होती. बघत होते, अनुभवत होते. नाटक म्हणजे हे चाललं तर तुम्हाला 4 पैसे मिळतील. बेभरवशाचा संबंध धंदा, ह्याच्यात सगळा संसार पुढे करायचा हे अतिशय कठीण होतं. हे त्यांनी अनुभवलं होतं, अनुभवत होते. माझ्या वडिलांनी ते बघत होते. बाकीच्या सगळ्या नाट्यकर्मींची काय काय हालत चालली आहे ती. त्यामुळे मी या याच्यात पाऊल टाकावं हे त्यांना अजिबात पसंत नव्हतं. माझ्या वडिलांना नव्हतं किंवा माझ्या मामांना पण नव्हतं. मला ते करायलाही देत नव्हते कधी. मी आपला मग कधीतरी त्यांच्या रिहर्सलला जायचो, मग कधीतरी प्रॉम्प्टिंग करायचो रिहर्सलला त्यांच्या, एवढंच करायचो. पण त्याच्या पलीकडे मला काम करायला देत नव्हते. मग त्यांचा होकार कधी मिळाला? पहिला चित्रपट ज्या वेळेला गजानन जहागीरदारांचा केलात तेव्हा कुठेतरी हो असं पुसटचं चेहऱ्यावर दिसलं? नाही नाही, त्याच्या आधीच हे झाला. तो नंतर सिनेमाचं नंतरच होतं. पण पहिल्यांदा असं झालं की
मी काम करत नव्हतो काय वडले. एक दिवशी मी बँकेत मग मी नोकरीला लागतो. बँकेमध्ये मी होतो तर बँकेचे कॉम्पिटिशन्समध्ये काम करण्यासाठी प्रमुख आर्टिस्ट म्हणून मीच होतो. तर मला त्यात पहिल्यांदा मी जेव्हा एकांकिका सादर केली त्या ह्याच्यात तेव्हा मला बेस्ट ॲक्टरचं प्राईज मिळालं. त्याचं मी पहिलं प्राईज तर घेऊन बाबांना म्हटलं भय बघा मला पहिलं प्राईज मिळालं ह्याच्यामध्ये. बरं काय बोलले नाही. नंतर मग असं झालं की नंतर नाटक आलं ययाती आणि देवयानी. आता या ययाती आणि देवयानीमध्ये मी प्रॉम्प्टिंग करायचो. मी मला मला काम विदूषकाचा रोल असून सुद्धा मामाने मला दिला नाही तो. बरं तू करायचं नाहीस, तू यायचंच नाही सगळे. बरं ठीक आहे. आणि तो प्रयोग हे झालं सुरू, नाटक सुरू झालं. 80 एक प्रयोग झाले असतील. आणि त्यात जे विदूषकाचा जो रोल करायचा छोटू सावंत, त्याला फेशियल पॅरालिसिस अटॅक आला. आणि तो म्हणजे असा असा झाला की त्यांना बोलताच येई ना. म्हणजे पाणी प्यायलं तरी पाणी असं पडायला लागलं असं झालं. आणि दौऱ्यावर हा ही दौऱ्यावरची गोष्ट आहे. त्यावेळी ते गोव्याला होते. बरं. आणि त्याचं हे असं झाल्यानंतर 3 प्रयोग माझ्या मामाने कसे तरी केले. आणि नंतर मग बेळगावचा जो प्रयोग होता त्यासाठी त्यांनी मला मुंबईवरून बोलवून घेतलं. मला अख्खं नाटक पाठवतं. बरं. त्यामुळे काय प्रॉब्लेम नव्हता. आणि मला जो रोल पाहिजे तो म्हणून आता कर. तर ते 3 प्रयोग होते. 3 प्रयोग ते 3 मी प्रयोग केले. 3 प्रयोग केले. माझे मामा म्हणजे महा अभिनयाच्या बाबतीने मी महा खडूस. हे अमुक एक गोष्ट म्हणजे तशीच झाली पाहिजे. तुम्ही जर गात असाल स्टेजवर, गाणारा सिंगर असेल, तर हे गाणं अमुक मिनिटातच संपलं पाहिजे. कितीही ऑडियन्सने रिस्पॉन्स दिला तरी वाढवायचा नाही, कारण नाटकाची लय बिघडते. हे सगळं मी त्यांच्याकडून आत्मसात केलेलं आहे. तर हे नाही करायचं. तुम्ही जे आहे तेच करायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी मला बोलवलं. मी आलो आणि मी केला रोल पहिला झाला. आणि मजेची गोष्ट म्हणजे ज्या मी गावचा बेळगावचा मी म्हणणारच होतो आपण सगळेच बेळगावचे आहात. तिथंच माझ्या आयुष्यातलं मी पहिला प्रयोग केला. आणि एक मजेची गोष्ट म्हणजे आता मी थोडं विषयांतर होतं की मला कधीतरी अशी लहानपणी असं हे व्हायचं डोळ्यासमोर असं कधीतरी की मी एका थिएटरमध्ये मी चालतोय, एक लहान मूल रांगतंय, तिकडे नाटक चालू आहे. ते नाटक माझ्या मामांचं नाटक आहे, उद्याचा संसार. आणि ते नाटक म्हणजे तिथं काम करतायत माझी आई मुलाला घेऊन, आणि मी चालतो सेवे. आणि तो सगळा परिसर माझ्या लक्षात राहिला. आणि काही वर्षांनी जेव्हा मी बेळगावच्या स्कूल ऑफ कल्चरमध्ये जेव्हा पहिला प्रयोग केला तेव्हा तेच दृश्य मला दिसलं. देजावू. अरे म्हटलं शाळा हेच मी माझ्या स्वप्नात मला दिसत होतं. आणि ते नाटक जिकडे मी भेगलो तिकडेच योगायोगाने मी पहिला प्रयोग केला. काय म्हणजे कसला योगायोग मला काय कळतच नाही. काय कळतच नाही मला अजूनही. नाही मला तर वाटतं हा परमेश्वरी आशीर्वाद आहे आणि कुठेतरी प्राक्तनांनी दिलेली ही सिद्धी आहे असं निश्चित वाटतं. मला कारण तो आशीर्वाद असल्याशिवाय होऊच शकत नाही. मलाच इतकं भरभरून बोलावंसं वाटतं आपल्याशी, त्यामुळे थोडं विषयांतर झालं. पण तुम्ही सांगत होतात तो पहिला ब्रेक कसा मिळाला. हा ते राहिलं ना. ते काय झालं तर मग मी त्यांनी म्हटलं की तू बेळगावला ये. मी गेलो बेळगावला. मला नाटक सगळं पाठ होतं, त्यामुळे नाटक पाठांतराचा काही प्रश्नच नव्हता. कॅरेक्टर सगळी माहिती होती काय होती, सगळ्या मुवमेंट्स माहिती होत्या, त्यामुळे मला काहीच प्रश्न नव्हता. मी बेळगावला आलो. बेळगावला येतो मी फक्त एकदा वाचलं सगळं. आलो मी स्टेजवर उभा राहिलो आणि तुला सांगतो मी इतका प्रयोग, इतका देखणा प्रयोग, पहिला प्रयोग इतका करावा उत्कृष्ट माझ्या आयुष्यात मी परत केलं नसेल. कारण एक तर ती शिरवाडकरांची लँग्वेज, तो जगातला म्हणजे सगळ्यात एक बुद्धिमान कॅरेक्टर ज्याला म्हणता येईल विदूषक, ही जी शिरवाडकरांनी लिहून ठेवली ना त्याला तोड नाहीये. खरंय. आणि तो सादर करण्याचा एक आनंद ती लोकांनी रिसीव्ह करण्याचा. बेळगावचा ऑडियन्स फार त्या मनाने फारच अगदी रसिक आहे. तर त्यांनी जो डोक्यावर घेतला तो माझा मी म्हणजे जवळजवळ म्हणजे काय आकाश माझ्या हातात आल्यासारखं झालं. काय कसला रिस्पॉन्स मिळाला. त्यानंतर 2-3 प्रयोग केले मी तेव्हा माझ्यावर जे काम करत होते मास्टर दत्ताराम, रामदास कामत, लता कर्नाटकी, या लोकांनी त्यांना म्हटलं ओ सावकार तुम्ही एक काम करत नाही का, तुम्ही उगाच आणि कोणाला शोधताय, यालाच द्या ना तो रोल. नाही मी नाही येणार रोल, मी याला येणार रोल नाही, यांनी नाटकात द्यायचं नाही हो तुम्ही बघा ऐकत म्हणजे करत नाही. मग त्यांना काय वाटलं कोण असतो, त्यांनी विचार केला बघूया तरी काय करतो. त्यांची सवय असायची की स्टेजवर जेव्हा
नाटक चालू असेल तेव्हा ते स्टेज म्हणजे विंगेत खुर्ची टाकून बसायचे. अरे बापरे. आणि नाटक डोळे असे बंद आणि असा असा असाचा वैभव आणि सगळं नाटक ऐकायचंय आणि त्या ऐकाजवळून कोण कुठे काय टायमिंग कुठे काय चुकतंय कोण काय असेल त्यांना त्याच्यावरून कळायचं नुसतं ऐकण्यावरून. अरे वा. आणि मग ते आल्यानंतर ते तू आज हे चुकलं असं ते बरोबर नाही तिकडे जास्ती गॅप पडली ते म्हणून ते गाणं जर आणखी थोडं कमी हे असं सांगायचे म्हणजे इतका तयार कानाचा माणूस तो हो ना. तर ते त्यांनी ते म्हटले म्हणाले बघतो आणि त्यांनी सगळं नाटक आतमध्ये ऐकलं काही बोललं नाही. घरी आलो आम्ही घरी आलो ते माझ्या घरीच राहायचे त्यावेळेला. ते घरी आलो म्हणाले अशोक इकडे रे म्हणतो काय रे काय हो काय हे उद्यापासून हा रोल तूच कर. अरे बापरे म्हणजे मला काय करावं कळत कारण मी ज्याच्यासाठी मी धडपडत होतो हो ना की जे मिळवण्यासाठी त्यांचा होकार मिळवण्यासाठी तो रोल मिळवण्यासाठी काम करण्यासाठी त्याच माणसाने कधीही काम करायचं नाही असं बजावून सांगितलेलं असेल देखील त्यांनी म्हणावं की तू तूच काम कर याच्या पुढे सारखा मोठा सुखद क्षण माझ्या आयुष्यात दुसरा काही नाही. मला बरंच काहीतरी मिळालं सारखं झालं अजूनही मला ते असं आठवण आली तरी मला असं काटा येतात माझ्या अंगावर इतकं टेरिफिक येत होतो. आणि मी जो खुजारी मग त्याच्यानंतर मी तिकडं वडिलांचा तर काही हे नव्हतं का वडिलांचा मा विरोध थोडा थोडा कमी होतच गेला होता. तर वडिलांनी म्हटलं घ्या मला वाटतं त्यांना वाटतं बहुतेक त्यांनी मनात असं म्हटलं नसेल पण असं आलं असेल की जाऊ दे हा हेच करणार. आणि तुमचा आत्मानंद त्याच्यात आहे आणि त्यात मामांनी त्याला पुरस्कृत केलं त्यामुळे कुठेतरी त्यांना आत्मविश्वास आला असेल. हेच हीच गोष्ट माझ्या आई वडिलांच्या बाबतीत होती की तो करतोय ना त्याला करू दे त्यांना करतात ना त्यांना त्यांच्याप्रमाणे त्यांना वागू दे. पण खरंच विशेष काय म्हणजे त्यांनी अशी मुलं घडवली तर आम्ही आमचे खरंच आम्ही म्हणजे ग्रेट आमचे आई वडील म्हणजे खरंय. तर ते मग तसं मी करायला लागलो आणि मग त्याच्यानंतर मग काय पुढे मग काय करतच गेलो असं झालं. मामा कसं म्हणायला लागले तुम्हाला सगळे म्हणजे आपल्या मामांनी आपल्याला आशीर्वाद दिला आणि आपली सुरुवात झाली पण आज उभी इंडस्ट्री आपल्याला मामा म्हणून नमस्कार करते. पहिली हाक कोणी मारली मामा. खरं म्हणजे तुम्ही सांगू का या इंडस्ट्रीमध्ये मला पहिल्यांदा जे माझे समवयस्क होते किंवा माझ्यापेक्षा जे मोठे ते मला अशोक म्हणायचे सरळ जी. पण जे माझ्या नंतरचे जे लोक आले त्यांना मला काय म्हणावा प्रॉब्लेम होता तर म्हणजे ना अशोक म्हणू शकत नव्हते. बरोबर. अशोक जी म्हणणं त्यांना आमचं म्हणत वाटत होतं अशोक साहेब त्याच्यापेक्षा फरक वाटत होतं तर त्यांचा नेहमी प्रॉब्लेम असायचा काय म्हणावं. पण इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मला ओरिजिनल पहिल्यांदा मामा म्हणणारे असे दोनच कोण. एक म्हणजे प्रिया बेर्डे. हो. आणि प्रिया बेर्डेला मी लता तिची आई माझ्यावर नाटक आम्ही ययाती देवाने आम्ही काम करायचो ना तेव्हा लताबाई हा त्या मला भाऊच मानायच्या माझ्या त्यामुळे लता मला लहानपणापासून म्हणजे ही एवढीशी होती तेव्हापासून मला मामा मामा करून माझ्या पाठी फिरायची आणि मी तिला कडेवर घेऊन फिरायचो ही त्यामुळे ती ओरिजिनल मला मामा म्हणणारी ती. आणि दुसरा म्हणजे दीपक देऊलकर कारण दीपक देऊलकरची आई सुद्धा मला भाऊच मानायची कारण आम्ही ते आमचं रिलेशनच होतं म्हणजे वेलंगी ब्रदर्स आणि सगळे त्याची आई त्याची मावशी सगळे आमचा घरोबा भयंकर घरोबा होता त्यामुळे तो पण मला मामा म्हणायचे ओरिजिनल मामा म्हणणारे हे दोघे. पण नंतर एकदा काय झालं की याच्यामध्ये शूटिंग करत असताना तो प्रकाश शिंदे म्हणून कॅमेरामॅन आहे आमच्याकडे होता तो एकदा आपल्या लहान मुलीला घेऊन आला स्टेजवर आणि तो म्हणाला ए बघ तिला काही कळत नव्हतं हे बघ हे बघ हे बघितलेस कोण कोण अशोक मामा हे अशोक मामा असं तो दररोज आणला अशोक मामा अशोक म्हणून हळूहळू त्यांनीच मला अशोक मामा म्हणायला सुरुवात केली. त्यांनी मामा म्हटल्यानंतर बाकीच्या लोकांना प्रॉब्लेमच होतो ना काय म्हणावं. बरोबर. तर त्यांनी सुरू केलं ओ मामा असं झालं की सगळीकडे मामाच झालं आणि त्याच्यानंतर मी मामा म्हणून प्रसिद्ध झालो. त्यात परत मी काही दोन तीन रोल असं गेले की त्यात मी मामा होतो नाटकाचे सिनेमातले त्यामुळे मामा इतकं पॉप्युलर झालं ते की रस्त्यावर आता शूटिंग चालू असेल तर रस्त्यावरच्या क्राऊडमध्ये जे उभे असतात ते लोक सुद्धा मला काय अशोक मामा बरं आहे ना असं म्हणतात. पण मी काय म्हणतो बरं आहे अशोक मामा म्हणतात ते माझी शब्दांची धडपड आहे परवानगी आहे. मामामधला मा मायेचा आणि मा मास्टर ऑफ द गेमचा असे आमचे हे अशोक मामा आहेत. तुमच्या लक्षात राहील असा कुठला सिनेमा होता
इतक्या कलायडोस्कोपिक करिअरमध्ये असा कुठला सिनेमा होता आणि तो का लक्षात राहिला? म्हणजे बक्षिसं तर दिसत आहेत, मावणार नाहीत मंडळी. कॅमेऱ्याचा हा संवेदनशील डोळा फिरवला तर दिसेल की इथे पुरणार नाहीत रॅक्स, डेक्स पुरणार नाहीत, इतकी बक्षिसं आहेत. पण असं कुठेतरी असेल ना मनाच्या कुपीत अत्तरासारखं जपल्यासारखं, असा कुठला आहे किंवा कुठले आहेत चित्रपट असे? वेगवेगळी कॅरेक्टर्स केली मी. कॉमेडीमध्ये देखील वेगवेगळे प्रकार दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. म्हणजे एक हे दुसऱ्यासारखं वाटू नये असा मी प्रयत्न केला. तो झाला, आवडला लोकांना, सक्सेस झालं ही गोष्ट वेगळी, किंवा झाला किंवा नाही पण असं पण असेल. पण मला तसं बघायला गेलं तर एक कॅरेक्टर म्हणून जर मला कुठलंही आवडलं असेल तर मी एक खरा वारसदार नावाचं एक पिक्चर केलं होतं. हो. आणि त्यामध्ये तो मेंटली हे असतो स्पेशलिस्ट. हा. आणि तो नंतर हे होतो तर त्यातल्या ज्या स्टेजेस ज्या होत्या ना त्या दाखवताना मला अतिशय मजा आली होती. वा. म्हणजे पहिल्यांदा तो जेव्हा वेडा असतो वेडा, त्यावेळेला वेडा रायटरने त्याची मोठमोठे असे वाक्य लिहिली होती लांबच्या लांब अशी. म्हटलं अहो जो माणूस वेडा आहे ज्याला काही कळत नाही असं समजत, माणसानं पण ओळखायची ज्याची हे आहे, तो माणूस एवढी लांब कलंकारिक वाक्य बोलेल कशी? बरोबर आहे. पहिल्यांदा काही तरी त्याचे शब्द बाहेर पडतील ना तोंडून, त्याचे काही तुटक तुटक शब्द. आणि मग जसजसा तो त्या बाईच्या सहवासात येतो तेव्हा त्याचे जेव्हा डे सुधारत जातो तेव्हा तेव्हा तो सरळ बोलेल ना. आणि नंतर मग बोलला तिच्यानंतर तो पूर्ण बरायला तर पूर्ण वाक्य बोलेल ना तो. बरोबर आहे. मी सगळी वाक्य ती हे करून टाकली आणि नुसते त्या वाक्यातले काही शब्द ठेवून मग काय मला असं ठेवलं फक्त. आणि ते करून ती डेव्हलपमेंट त्याच्यानंतर हळूहळू झालेली एक वाक्याची, एक वाक्य पूर्ण अर्धवट बोलण्याची वाक्याची, त्याच्यानंतर पूर्ण वाक्य बोलण्याची ही जी डेव्हलपमेंट होती ही दाखवताना मला अतिशय मजा आली. त्याचा पहिलाचाच पहिला स्वभाव, त्यानंतर त्याचं येणारं कॉन्फिडन्स, आणि नंतर नंतर आलेला जो कॉन्फिडन्स घोड्यावरून पळायची, हा असा ग्राफ ग्राफ दाखवताना इतकी मजा आली. मला तो रोल माझा अतिशय आवडला. कॉमेडीमध्ये तसं काय, कॉमेडीमध्ये तर असे बरेच हे केलेले आहेत की त्यात म्हणजे काय मी बोलू शकत नाही. लाट म्हणण्यापेक्षा समुद्र. कुठल्या रोलबद्दल बोलू असं होतं माझं, हा एक रोल सुद्धा वेगळा होता म्हणून मी त्याचं म्हणजे बोलू शकतो याच्यात. मला निवेदिता ताईबद्दल बोलायचं आहे आपल्याशी. हा बरं. तुमची भेट कशी झाली, म्हणजे प्रपोज कसं केलं, कोणी मागणी घातली पहिल्यांदा? आता मी सांगतो. हो. तिलाही विचारा. ताई बोलणार आहे, ताई बोलणार आहे, तिला विचारा तर ती सांगेल, मग ते कन्फर्म होईल. पण मी सांगितल्यावर काय होणार नाही, कोण कन्फर्म धरणार नाही ते. या घरात राज्य कोणाचं आहे आता? ॲज युज्युअल काय याच्यात काय मोठा नवल काय प्रश्न, मोठा काय प्रश्न आहे, असंच असतं नेहमी. तुम्ही पहिल्यांदा काही राज्य जिंका हो, पण नंतर राज्यकारभार कुणी चालवायचा आहे नंतर वेगळंच आहे ना. बरं. राज्यकारभार हा मंत्र्याच्याच हातात असतो, राजा खुर्चीवर बसलेला असतो नुसता. क्या बात आहे. तसंच असतं, तसंच असतं ना. मग सांगा ना मला थोडंसं निवेदिता ताईबद्दल. निवेदिता ताई, आता तुम्ही म्हणाल पहिल्यांदा कुणी कुणाला प्रपोज केलं, जाऊ देतो प्रश्न अशाला. बरं सांगा ना. बरं. म्हणजे हे आहे म्हणजे काय, मी राजा आहे म्हणजे काय. पहिलं प्रपोज तिनं केलं. अधोरेखित करा रसिक हो. कोणी मिलिव करेल आता सगळे करतील असं ना, तिला विचारा ती म्हणाल तर करेल. बरं. वगळं असं ना, काहीतरी बोलतो असं नको व्हायला ना उगाच. खरं पहिलं तर तसं निवेदिता बरोबर मी जेव्हा पहिलं जेव्हा काम केलं ते धूमधडाका. धूमधडाका पिक्चरमध्ये मी तिला फक्त ओळखत होतो की ही माझ्या मित्राची मुलगी, गजन जोशीची मुलगी. गजन त्यावेळेला माझ्यावर नाटकात, गजन एक अतिशय देखणा नट एका जमान्यातला, आणि त्यांनी हिरोचं म्हणजे हेच बदल, स्टाईलच बदलली होती. बरं. सोनेरी, ओरिजिनल सोनेरी केस असलेला माणूस, आणि ते अशी अशी असे यायचे आणि ते अशी उडवत, केस उडवत बोलत, ही स्टाईल त्याची पहिली. बरं. घाणेकरांची नंतर आहे. बरं. पहिली त्याची स्टाईल आहे आणि तो त्यावेळेस बोलायचा आणि ते एकंदर त्याचा चेहरा अतिशय देखणा. तर हा माझी त्यांची ओळख, फक्त ओळख होते. ते मला यायची कधी दिसते याच्यावर, तर ती एकदा तो घेऊन आला स्टेजवर तिला शिवाजी मंदिरला आणि आणल्याने म्हणाले हे अशोक ही बघ माझी मुलगी, एक एवढीशी एक मुलगी उभी होती
फ्रॉक घालून. यू आहे? बरं बरं बरं, चांगली आहे रे, तुझ्यासारखीच आहे दिसायला, असं मी म्हटलं. मला काय माहीत, आणि मग धडाकेबाज मध्ये एकदम पुढे नाही ना, मला काय माहीत की पुढे माझी मला झेलावर खराब होणार आहे, काही कल्पना नाही त्याच्या. मग त्याच्यानंतर काय कधी कधी भेटत नाही झाली म्हणजे. त्याच्यानंतर एकदा मी एकदम भेटलो ते नवरी मिळे नवऱ्याला मध्ये. बरं, तो आधी झाला. हा आधी झाला. पण नवरी मिळे नवऱ्याला मध्ये मी ती आणि मी एकही शब्द बोललो नाही एकमेकांशी. बरं, कारण का ओळखच नव्हती ना, आणि माझी सवय, माझी ओळख नसली मी कोणाशी बोलायला जात नाही. पण एकदा जर बोलायला लागलो तर मी सोडत नाही. तर माझी ओळख नाही, आमची कधी जाणतीच्या माझ्यावर सीनच नव्हते, त्यामुळे ओळखच नाही झाली. त्याच्यानंतर तिने आणखी एक पिक्चर केलं सौभाग्यती हो, त्यात सुद्धा आम्ही एकमेकांवर कधीही बोललो नाही. ओळखत मला सवयच नाही, मी गेलोच नाही कधी तिच्याशी बोललं. पण ही गजनची मुलगी बस एवढंच नाही. त्याच्यानंतर आम्ही केलं धूमधडाका, आणि धूमधडाकामध्ये ती हिरोईन होती. हां, तर धूमधडाकामध्ये मी त्या हिरोचा बापाचा भे घेऊन येतो, वेश घेऊन येतो, आणि मी तो म्हणतो हे याचे तो बाप म्हणतो तिला मुलीला आपल्या हिला निवेदन की यांच्या पाया पड, हे तुझे म्हणजे वडील आहेत पाया पड मोठे हे आहेत, आणि ती येऊन माझ्या पाया पडते. काय ऐतिहासिक सीन होता, पहिल्यांदा पाया पडली ती लोकांच्या समक्ष मला सगळ्या. आणि त्यावेळेला मी तिला आशीर्वाद दिला होता की तुला इच्छित वर प्राप्त हो. मला काय माहीत की सगळं जेवढं शेवटी हे होणार आहे म्हणून. आणि त्याप्रमाणे पहिलं म्हणजे हे इच्छित वर प्राप्त, आणि त्याच्यानंतर तरीही आम्ही जास्त एकमेकांशी बोलत नव्हतो. मग आम्ही मामला पोरीचा म्हणून नाटक केलो, सिनेमा केला. त्या मामला पोरीचामध्ये देखील मला ॲक्सिडेंट झाला त्यावेळेला, आणि ते थोडं पोस्टपोन झालं, 6 महिने ते पुढे गेले. ते 6 महिन्यानंतर केल्यानंतर ती आली भेटायला, आणि त्याच्यानंतर तिला काय वाटलं कोण असतो पहिल्यापासून असेल का माहीत नाही काय, पण त्यावेळेला तिला जराशी वाटलं कोण झाली, आणि मला ती जाणवायला लागली की आहे काहीतरी. आणि मग तिने सरळ विचारलं मला, किती छान म्हणजे तिला तिचा इच्छित वर मिळाला. पण आता आपण तिलाच विचारूया. नाही, तिलाच विचारायचं. खरं सांगायचं झालं तर मी खूप नशीबवान आहे, काहीतरी नक्कीच गेल्या जन्मी मी चांगलं काम केलं होतं म्हणून मला अशोकसारखा नवरा मिळाला. कारण काय आहे ना, आपण म्हणतो प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते, पण इथे मी असं म्हणेन की माझ्या हातात आयतंच गव्हाड मिळालं. कारण मी त्यांच्या आयुष्यात आले, और रादर ते माझ्या आयुष्यात आले, तोपर्यंत ऑलरेडी ते खूप नुसते सक्सेसफुल अभिनेता होते असंच नाही, तर एक माणूस म्हणूनही खूप चांगली जडणघडण त्यांची झाली होती, ज्याच्यामध्ये निश्चितच त्यांच्या दोन्ही आईवडिलांचा भावंडांचा खूप मोठा हात आहे. कारण कसं असतं ना की एक आपण म्हणू जगामध्ये खूप असे हँडसम पुरुष असतील, श्रीमंत माणसं असतील, इंटेलिजंट माणसं असतील, फेमस माणसं असतील, सक्सेसफुल माणसं असतील, पैसेवाले माणसं असतील, पुरुष असतील, पण एक आपण म्हणू ना जे प्रामाणिक, म्हणजे नॉट ओनली टू अदर्स पण एक स्वतःशी असलेला जबरदस्त प्रामाणिकपणा, तो फार कमी लोकांमध्ये आढळतो. आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटेल की अशा एकाची मी बायको आहे. कारण त्यांची कशी ना 100% कमिटमेंट आहे. एखाद्याला आपलं मानलं तर एक तर त्यांना आपलं मानायला वेळ लागतो, आणि एखाद्याला आपलं मानलं तर त्या माणसासाठी ते जगातलं काहीही करायला तयार असतात. आणि त्यांची 100% कमिटमेंट आहे की आयुष्यात मी चुकू शकते पण अशोक चुकणार नाही, एवढा मला डेफिनेटली त्यांच्याबद्दल कॉन्फिडन्स आहे. आणि खरोखरच मी खूप लकी आहे की मला अशोकसारखे पती लाभले. नम्रपणे म्हणते मामा की तुम्हा उभयतांकडे आम्ही सगळेजण आदर्श म्हणून बघतो, म्हणजे एक्झेम्प्लरी आहात दोघंजण. तुमचं काय मत आहे याबद्दल, आयुष्यातला हा निर्णय सर्वोत्कृष्ट? खरंच निश्चित, म्हणजे मला निश्चितपणे असं वाटतं की मी आयुष्यात त्यावेळेला केलेली चांगली गोष्ट. तिने विचारलं मला, पहिल्यांदा मी नाही म्हणत होतो, कारण मला ते एकंदरीत त्याच फील्डमधलेले नको होते. कारण काय होतं मग, नाहीतर मग ते घडी बिघडते असं कित्येक वेळेला होतं. पण तिने विचारलं तर मी काय, शेवटी मी तिला म्हटलं, एकंदर मी विचार केला तो गोष्टीचा की अशी मुलगी मिळणं कठीण आहे. एक सुसंस्कृत
घरातली अगदी सुसंस्कृत संस्कार झालेली अशी मुलगी तुला इतकी मिळणं आता आता तरी शक्य नाही, कारण त्यावेळेला मी मोठा होतो. बरं, शक्य नाही तुला. अशा स्वभावाची सांभाळून घेणारी सगळ्यांच्या बरोबर मिळून मिसळून वागणारी मुलगी मिळणं फार कठीण आहे. आणि तुमच्यावर इतकं प्रेम करणार, त्यामुळे मग काय म्हटलं मला नाही म्हणणे हो म्हणण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. गत्यंतरच नव्हतं, मी म्हटलं चल करूया आपण. आणि मग मी आणि मी आयुष्यातली सगळ्यात केलेली चांगली गोष्ट असं मी नमूद करू शक इथे इच्छितो. इथे आपल्याला एक छोटासा ब्रेक घ्यायला हरकत नाही, कारण आता मला बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत. अजून अनिकेतबद्दल मी विचारलेलं नाही, मंडळी कुठेही जायचं नाही. भेटूया एक छोट्याशा ब्रेक नंतर. मला थोडंसं अनिकेतबद्दल सांगा ना. तो भय म्हणजे काय, तो किती लेगो त्यावेळेला तिला आणून देतो, त्याला अतिशय लेगो खेळायची सवय. तर लेगो आणून देतो, लेगो किती मोठा लेगो असतो तो फटकन लावून दाखवायचा. आम्ही आपलं ते हे लागेल काय इकडे हे लागेल काय असं आम्ही वाट तो फटक हे इकडे अरे एवढं कसं लवकर काय सोपं आहे ते. हो म्हणजे इंग्लिश लिटरेचर इंग्लिश अरे बापरे, म्हणजे काय मला काय कळत नाही. देव त्याच्यावर नेहमी हे ठेव हरिओम. इंग्लिश तुफान इंग्लिश वास्तविक तो कॉन्व्हेंटमध्ये नाही शिकलेला, तो होता ह्या शाळेला आपल्या इकडची उत्पल सांगवीला. उत्पल सांगवी इंग्लिश त्याला लहानपणापासून इंग्लिशची सेवड इंग्रजी बोलतो, म्हणजे त्याने इतकं आत्मसात गेलं की तो आता जेव्हा बोलतो ना तर ब्रिटिश ऍक्सेंटमध्ये बोलतो. काय बात आहे, जरा देखील कळणार नाही की इंडियन माणूस बोलतोय म्हणून. आणि याच्या याच्यावर त्याला कॅनडामध्ये कॅनडाच्या लोकांनी एक नाटक केलं आणि त्यात त्याला हिरो म्हणून घेतला. आता माझ्या वडिलांबद्दल बोलायचं, दोन गोष्टी त्यांच्याबद्दल खूप इम्पॉर्टंट आहेत. एक तर त्यांचं करिअर आस्पेक्टबद्दल की ते ज्या लेवलला आज पोचले आहेत, मला वाटत नाही की माझ्या जनरेशनमधलं कोणीही त्या लेवलला आता पोचू शकेल. इनफॅक्ट मला आठवतं की शनिवार वेळाती जेव्हा सम्राट अशोक कार्यक्रम झाला होता पुण्यात, तेव्हा माझ्या आईला म्हटलं होतं की आता त्यांच्याकडे बघून मला वाटत नाही की माझ्या आयुष्यात मी काहीही केलं तरी मी ह्या लेवलला पोचू शकेन. आणि ज्याप्रमाणे लोक त्यांना ती रिस्पेक्ट देतात आणि फक्त एक सेल्फी किंवा एका हँडशेकसाठी त्यांच्या पाठी पळतात, ते बघून खरंच असं वाटतं की किती टॅलेंट असेल या माणसामध्ये की तो इथपर्यंत असं पोचू शकला. आणि दुसरी गोष्ट ह्या सगळ्या करिअर ॲस्पेक्टच्या साईड म्हणजे माणूस म्हणून ते एवढे प्रेमळ आहेत की मी फक्त त्यांचा मुलगा म्हणून म्हणत नाही पण त्यांच्यात दुसऱ्याच्या बाबतीत काहीतरी वाईट बोलणं हे त्यांना जमूच शकत नाही, कारण का ते आहेतच प्रेमळ. हा राग त्यांना भरपूर येतो, सगळ्याच वडिलांना येतो आणि मी त्यांना त्रासही तेवढा दिलाय की त्यांनी माझ्यासाठी तेवढे रागवले, पण ऍटलिस्ट माझ्या बाबतीत तरी त्यांचा राग 2 मिनिटांपेक्षा जास्त चालूच शकत नाही. आणि कधीही त्यांनी मला कुठल्याही गोष्टीसाठी नाही म्हटलं नाही लहानपणापासून. मी एवढा देश सोडून बाहेर जरी गेलो तरीही त्यांना कधी त्यांनी मला थांबवलं नाही. त्यांनी मला जे हवं ते मला जे पाहिजे ते मला करू दिलं नेहमी. हे मी खूप मोठी गोष्ट एक मानतो त्यांच्याकडून. आणि अजून एक गोष्ट की त्यांनी त्यांच्या अख्ख्या फॅमिलीची एवढी केअर घेतली, म्हणजे फक्त मी आणि माझी आई नाही तर माझी आजी पण किंवा त्यांची भावंड पण सगळ्यांसाठी त्यांनी एवढं प्रेम दिलंय त्यांना, एवढं त्यांच्यासाठी काय काय केलंय की एक इन्स्पिरेशन वाटतं त्यांच्याकडे बघून की ऍक्च्युली माणूस असावा तर असा असावा. मामा परत येऊया आपल्या या प्रवासाकडे. आणि या मुखवट्यांच्या जगामध्ये वावरताना इतके पुरस्कार मिळालेले आहेत, इतके उत्तम उत्तम चित्रपट केलेले आहेत, मग कधी असं वाटलं आपण दिग्दर्शन करावं? हा वाटलं, अजूनही वाटतंय. हा काय मी आता जवळजवळ तुला सांगतो, मी जवळ म्हणजे 350 पिक्चर झाले असतील. हो ना, आणि स्टील काउंटिंग अजून चालू आहे. अजून चालू आहे. तर मला दिग्दर्शन काय असतं, कुठल्याही नटाची पुढची स्टेज ही दिग्दर्शन. हो तुम्ही स्वतः हे करता, अभ्यास करता कॅरेक्टरचा, तुम्हाला सगळ्या कॅरेक्टरचा अभ्यास करायचा, तुम्हाला दिग्दर्शक व्हायला पाहिजे, पुढची स्टेप आहे ती. हो तो ब्रिलियंट असला पाहिजे. तर मला नेहमी वाटायचं की आपण डिरेक्शन करावं, पण या काम इतकी पिक्चर होते, एक संपलं की दुसरं, एक संपलं की दुसरं, की कधी ॲक्च्युअल काम करायला मला मिळालंच नाही.
दिग्दर्शन म्हणून विचार करायला मला वेळच मिळाला नाही, वेळच नाही मिळत. बघूया, करूया करूया करून आतापर्यंत ढकललं, आतापर्यंत काम अजून करतो मी. बरोबर आहे. आता नाटकही पुन्हा नाटकही चाललंय, कारण ते स्टेज एक तर करायलाच पाहिजे. आयुष्य एक एक नाटक चालू ठेवायचं आणि बाकी सगळे सिनेमा करत बसायचे. तर एक नाटक आता चालू आहे, म्हणजे नाटक मी बंद झालं की मग मी दुसरं नाटक घेईन. पण नाटक पहिलं प्रेम, नाटक पहिलं प्रेम ना, ओरिजिनल तिथूनच सुरू झालो ना आम्ही. वा, या आपण ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी यांच्यावरती म्हणजे बंधू तर आहेतच, पण भक्ती आणि प्रेम करणारे आदरणीय सुभाष सराफ मामा तुमचे भाऊ, आणि ते तुमच्याबद्दल थोडंसं बोलणार आहेत आपल्या प्रेक्षकांसाठी. तर आपण त्यांचा व्हिडिओ बाईट जरा बघूया. भाई, तुझ्याबद्दल मला दोन शब्द बोलायला सांगितले. खरोखरच सांगतो, या कलासक्त व्यक्तिमत्वाबद्दल किती बोलावं तेवढं थोडंच आहे. अभिनयाचं गुरुकुल असं हे व्यक्तिमत्व गेल्या 4 पिढ्यातल्या कलाकारांना मार्गदर्शन करून त्यांना बरोबर घेऊन जाणारं हे व्यक्तिमत्व आहे. कुठलीही भूमिका, मग ती व्यक्तिरेखेची नस ओळखून त्याचा अभ्यास करून ती भूमिका सादर करणं ही यांची खासियत आहे. अशाच पद्धतीने त्यांनी त्यांच्या कला प्रवासाला सुरुवात केली, त्याचा मी साक्षीदार. यापुढच्या त्यांच्या कला प्रवासाला माझ्या लाख लाख शुभेच्छा. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लवकर परत येऊया पोटभर गप्पा मारायला मामांशी. मामा, आम्हाला सुभाष मामांबद्दल ऐकायचंय. ते इतकं छान बोललेत तुमच्याबद्दल, तुम्ही जरा त्यांच्याबद्दल सांगा ना. त्यांना कधी आवड नव्हती अभिनयाची? आवड होती, सगळं होतं. पण तुला एक मी सांगतो की माझ्या आयुष्यात मी खरोखरच फार भाग्यवान आहे, लकी आहे मी माणूस की मला त्याच्यासारखा भाऊ मिळावा. मला माझ्या बहिणींसारख्या सतत, ज्यांनी मला कुठलीही तोशीच लागू दिली नाही, सतत असं हातावर असं झेलला, मला बाहेरच्या जगाच्या कुठल्याही प्रॉब्लेम्सची झळ लागू नये यासाठी माझा भाऊ झटला, तो सतत धडपडला तो तेवढ्यासाठी. त्याचं एकच एम फक्त की भाई, माझा भाऊ, एवढंच माझं मोठं म्हणजे मी मोठा भाग्यवान आहे की असा भाऊ मला मिळावा. म्हणजे त्यांनी कुठल्याही परिस्थितीत कठली मला तोशीच लागू दिली नाही कधी. ही झाली नात्या गोत्याची जवळची माणसं. पण कलाकारांमध्ये पण तुला एक तुला ज्या मला सांगायचं आहे, सुभाष तू म्हणून विचारलं होतं ना त्याला काम करायचं नव्हतं आणि काय ते हां काय माहिती आहे, सुभाष तसा म्हणजे ॲक्टर आहे, हा तो नट आहे, तो कामं करतो, चांगली पण करतो, त्याला माहिती आहे स्टेज ॲक्टिंग म्हणजे काय, त्याला निश्चित माहिती आहे. त्याला लहानपणी बरंच हे होतं म्हणजे यंग एजमध्ये की काम करावं, त्याने नाटक कंपनी पण स्वतःची केली. हो, एकदा त्या ग्रुप म्हणून ते एक नाटक हेच करतात, ते नेहमी करत असतात नाटक काहीतरी कुठल्या कुठल्या गोष्टी, आणि त्याला ऍक्टिंग त्यात तो करत असतो, सगळं करत असतो. तर मी त्याला एकदा असं म्हटलं की तू कर, काय हरकत नाही, चांगलं आहे तू कर, पण तू आता पहिल्यांदा काय, आता तू बी कॉम केलं झालंय तुझं आता, हां आता बी कॉम झालं तर म्हणतो तू काय करतो, सी ए करणार आहेस, तर तू पहिल्यांदा सी ए कर, सी ए झालं ना की मग तू नाटक कर, वाटेल तेवढं नाटक ठीक. हो म्हणाल, ऐकलं पण ऐकलं तो. अरे माझा भाऊ म्हणजे काय, ते जवळजवळ तो लक्ष्मणच म्हटलं पाहिजे. त्यांनी ते केलं, त्यांनी केलं तो सी ए झाला. सी ए झाल्यानंतर त्याला वेळच मिळे ना. बरोबर, इतकं का, आणि मला माहिती होतंय मामा, मला माहिती की याला सी ए, सी ए झाल्यावर याला अजिबात वेळ मिळणार नाही. तो इतका बिझी झाला आणि इतकं काम झालं त्याचं की त्याला नाटकात काम करायला चान्सच मिळे ना, म्हणजे प्रोफेशनल ह्याच्यामध्ये कुठेच आहे ना. पण तो आता त्याची जी माहूस आहे तो ती फावल्या वेळात कुठेतरी काहीतरी कुठेतरी कार्य करून. मामा, मी अधिक मराठी इंडस्ट्री सराफ असोसिएट्स मध्ये रीती होते, सगळ्यांचीच अकाउंट सुभाष मामांकडे. बरं, आपण म्हणजे आता ही नात्या गोत्याची माणसं झाली, पण कलाकारांपैकी कोणी असं इतकं भक्तिभावानी भावासारखं प्रेम करणारे सचिन दादा मला माहिती? सचिन एक बस, आणि आहेत, सगळ्यांनीच केलं, नेहमीच मला म्हणजे फारच मोठा आदर दिला, मला एक वेगळं स्थान दिलं त्यांच्या मनामध्ये निश्चित आहे.
सुधीर जोशी होता माझा एक तसा मित्र, मला कल्पना आहे. तो म्हणजे गेला आणि तो म्हणजे मी असं म्हणजे थोडासा हलूनच गेलो मी, खूप अस्वस्थ होतो. अरे म्हणजे तो त्याच्यासारखा इतका ब्रिलियंट नट, ब्रिलियंट नट म्हणतोय आम्ही, नट असणं आणि ब्रिलियंट असणं फरक आहे. तर इतका ब्रिलियंट नट तो मी गमावला असं मला वाटायला लागलं. हिंदीमध्ये इतके चित्रपट केलेत आणि इतक्या भूमिका तुमच्या लोकांच्या स्मरणात आहेत, अजूनही असतील कारण करतच आहात, तर तिथे कुठल्या कलाकारांनी असं मनामध्ये घर केलं? मी एक असा नट बघितला की ज्याला काही अजिबात काही कुठलाही मॅलिस नाही, कुठलंही नाही, आणि तुम्ही शाहरुख खान. अरे वा, हा माणूस असा आहे ना, त्याला म्हणजे तो नवीन काय तुम्हाला मिळेल ना ह्याच्यात सतत शोधत असतो. तर मी त्याची बघायची होती असेल, माझं आणि त्याचं चांगलं जमायचं, कारण माणूस तो चांगला बोलायला चांगला, मग काय बोलायला काय हरकत नाही. तर तो हे करता नाही केलं, तर म्हटलं शाहरुख आहे ये अगर ऐसा किया ना आपने, अगर आप ऐसा करके देखते तो क्या होता, देखिए. अच्छा अच्छा बोलते, चलो 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 सीधे रिहर्सल करेंगे. मग त्याची तो रिहर्सल करायचा नाही, लेकिन अच्छा चलो फिर से दे. म्हणजे त्याला सांगितलं तो तिथपर्यंत करायचा, ठीक आहे हां ठीक आहे असं म्हटलं, तो ॲक्सेप्ट करायचा. कोणाकडे हे ली खरं आहे मामा, अगदी. प्रत्येकाला वाटतं आपण हे करतोय ते, मी जवळजवळ चार स्लॉटन वगैरे असं कोणतरी मोठं आहे असं वाटतं, तसं नाही आहे ते. कारण हे वास्ट फील्डच असं आहे की ह्यात तुम्ही शोधाल तेवढं कमी आहे. खरं आहे. आणि तुम्ही कुठल्या परिस्थितीत कुठल्या कुठपर्यंत तुम्ही दाखवू शकता हे जास्ती महत्त्वाचं आहे. तेव्हा कुणाकडूनही मिळणारी काही सजेशन किंवा कुणाकडून काय तरी अशी झटकून चालत नाही, त्याच्यावर विचार करायलाच पाहिजे. मला इथे एक म्हणायचं आहे, मामांनी हा जो किस्सा सांगितला अहो आम्हा प्रेक्षकांसाठी पर्वणी होती. दोन सुपरस्टार्स एका फ्रेममध्ये, शाहरुख खान आणि अशोक सराफ. मानसिकतेकडे बोलतोय, मानसिकतेबद्दल बोलतोय कलाकारांच्या आपण. मामा आता हे OTT प्लॅटफॉर्म्स आले आहेत, वेबसिरीज आल्या आहेत, पण ह्याच्याकडे येण्याआधी आनंद माथुरबद्दल थोडंसं सांगा ना. म्हणजे जेव्हा टेलिस्क्रीनवरती छोट्या पडद्यावरती हिंदीतल्या पहिलं पाऊल असेल ना ते हम 5 मधलं? नाही हिंदी त्याच्यात मी एक सिरियल केली होती, पण त्यावेळेला सिरियल एवढा जमाना तो नुकत्याच सुरू झाल्या होत्या सिरियल्स वेळा. पण हम 5 वॉज छोटी छोटी मोठी बात नाही. हो ते ह्याचं होतं, भीमसेनने केलं होतं ते. बरोबर. ते पण जबरदस्त सुंदरच होतं. पण त्यावेळेला काय झालं, त्यावेळेला 13-13 एपिसोड व्हायचे फक्त, त्यामुळे याचे 13-18 एपिसोड झाले होते. कथेचा आत्मा तेवढाच. पण टेरिफिक होतं, टेरिफिक. मग त्याच्यात मी इतका इम्प्रोव्हायझेशनची म्हणजे धमाल केली होती त्याच्यात, आणि त्याच्यापेक्षा धमाल जास्ती केली हम 5 मध्ये. हो ना, प्रत्येक शब्दातून काय याच्यातून निघेल, याच्यातून काय करणं, इथे काय ऍक्शन करायला पाहिजे, कसा पंच करायचा, स्टार्ट कुठे करायला पाहिजे. कारण मग कपिल कपूर माझा अतिशय चांगला दोस्त दिग्दर्शक. बरोबर. त्याच्यानं माझं इतकं सांगितलं, त्याने मला स्पष्ट येऊन सांगितलं की दादा म्हणायचा मला, तो म्हणतो तो दादा देखो मैंने बहुत से पिक्चर किए हैं अभी तक, हिंदी पिक्चर बहुत किए, आणि त्याने अतिशय सुंदर हिंदी पिक्चर केलेले आहेत. त्याचं तो त्यांनी मला सांगितलं, मी इतके पिक्चर केले, इतके केले, मी कॉमेडी सिरियस केली, पण लेकिन कॉमेडी मुझे मालूम नाही, कुछ मैंने कभी किया नहीं. कोई बात नहीं, करेंगे, चलो हो जाएगा. आणि मी इम्प्रोवाइज करत गेलो आणि तो हो म्हणत गेला, आणि त्याच्यातून सगळं हे तयार तयार झालं. तो शॉर्ट लावायच्याकडे मला जशी माझ्या बहिणीने करत म्हटलं, पहिला तुझा सीन, हा सीन स्टार्ट कसा होतो तिथून सुरुवात आहे, हा पहिल्यांदा स्टार्ट तुम्ही जपला पाहिजेत, मधलं मध्ये ठीक आहे, आणि एंड जपला पाहिजेत. हंपाचमध्ये काढून बघतो, स्टार्ट स्ट्रायकिंग स्टार्ट होतो, एंड स्ट्रोक घेऊन होतो. त्यावेळची ही शिकण्यासाठी आसुसलेली असलेली मंडळी किती पटकन बदलून गेली आहेत. आत्ताची आपण मानसिकता बघतो म्हणजे मल्टिप्लिसिटी ऑफ चॅनल्समुळे असेल, कामाची संधी इतकी वाढल्यामुळे असेल, पटकन प्रसिद्धी मिळाल्यामुळे असेल, पण तुम्हाला जाणवतो हा फरक काम जे काही सांगितलेच नाही ना, हे सगळ्यामुळेच तीच कारण, हेच काय कारण आहे मोठं. हो, रॅट रेस झालेली आहे ना. चलो जो पुढे धावेल तो पहिला, मागे जाऊ दे, मागे कोण बघायलाच वेळ नाही कोणाला आता. पण ते पुढे धावण्यासाठी तुम्हाला जी काय स्ट्रेंथ लावायला पाहिजे त्याचाही विचार करायला कोण तयार नाही. खरं आहे. मग काय असतं, आता काय असतं, स्वभाव असतो, मनुष्य स्वभाव. शोधक वृत्ती जी पाहिजे मुळात तीच कमी व्हायला लागलेली आहे. यायचं
बोलायचं जायचं. मला अमुक एक सिरियल मिळाली, मी अमुक सिरियल केली, हे जास्ती ऐकायला मिळतं. त्यात मी काय केलं हे कोणीच बोलत नाही. वा, आपला प्रवास हा प्रतिभेचा प्रतिमेपर्यंत होताना थोडेसे अंतर्मुख व्हायला झालं आहे मला, तरी मी प्रांजळपणे कबूल करते. मामा, माणूस घडतो, त्या घडण्यामध्ये सगळ्याच काही पाकळ्या नसतात. असे अनुभव येतात म्हणजे काही अपघात होतात आणि माणसाला असं वाटतं, अरे मी किती वर्ष मागे आलो आहे, आता पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे. आपला तो फार मोठा एक अपघात झालेला होता आणि त्यावेळचं मला थोडंसं सांगायला म्हणजे म्हणजे काय, म्हणजे माझ्या आयुष्यात बसलेला तर तो सॉलिड सेटबॅक होता मला मोठा. हो ना, म्हणजे अर्थात लोकांना तो जाणवला नाही, म्हणजे कमी प्रमाणात जाणवला असेल, पण मला तो जास्ती जाणवत होता त्यावेळेला. म्हणजे मला असा ॲक्सिडेंट झाला होता की त्यावेळेला लोकांनी असं प्रेडिक्ट केलं होतं, म्हणजे इंडस्ट्रीतल्या लोकांनी आमच्या आपल्या मराठी, की अशोक सराफ गेला आता. अरे बापरे, हा काय परत उभा राहू शकत नाही. जी, तेव्हा आता आपण दुसरी माणसं शोधायला पाहिजेत असं ठरलं होतं. पण त्या सगळ्यावर मी मात करायचं असं ठरवलंच की हे नाही, असं होऊ शकत नाही. तुला सांगतो, मी जेव्हा माझं ऑपरेशन झालं होतं माझं इकडे स्पायनल कॉर्ड माझा हे झाला होता आणि तो डॉक्टर रामाणींनी तेवढं यशस्वी हे करून मला जवळजवळ जीवदानच दिलं त्या माणसांनी मला, म्हणजे पी एस रामाणी आणि आमचे एन एस लाड. आणि तो त्यावेळेला काय करावं ह्या परिस्थितीत, माझी जेव्हा मी मान अशी ऑपरेशन झालं, मी मला एवढीच मी मान हलवायचो. अरे बापरे, परत इथे इथून परत इथं अक्षरशः रडायला आलं मला. काय करावं आता एवढं सगळं करे, मान हाच माझा मेन हे आहे. अगदी खरं आहे, अभिनय म्हटलं तर काय करू काय मी. पण मी त्याच्यावर हे करत 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 मी केलं आणि मला सांगायलाही वाटतं की मी जे गेलेलं माझं सगळं होतं, 6 महिने मी केलं होतं, जे गेलेलं होतं सगळं मी परत मिळवलं. म्हणजे गोष्ट केव्हाची, 1987 मधली. हो, त्याच्यानंतर कितीही किती चित्रपट, म्हणजे जवळजवळ मी त्या ह्याच्यामध्ये मी गेलोच होतो. पुनर्जन्म, पुनर्जन्म ॲब्सोल्युटली. एक योगायोग म्हणून सांगते, प्रतिभा आणि प्रतिमासाठी डॉक्टर पी एस रामाणींनी पण आपल्या रसिकांशी गप्पा मारल्या आहेत आणि हे आमचं भाग्य आहे. मामा, मी अगदी सांगते की प्रतिभा आणि प्रतिमामध्ये आपल्यासारखी मंडळी येतात आणि आमच्या प्रेक्षकांशी गप्पा मारतात, हे आमचं अहो भाग्य आहे. पी एस रामाणींवर मी इथूनच नमस्कार करतो. खरंच फारच विलक्षण व्यक्तिमत्व आहे. मामा, लक्षात राहण्याजोगा एखादा किस्सा जो या नवीन पिढीला, आपल्या युवकांना प्रेरक, मार्गदर्शक, किंवा तुम्हाला असं वाटतं की नाही मला हे सांगायचं आहे, मला अशोक सराफ म्हणून या पिढीला, या कलाकारांना ही गोष्ट सांगायची आहे, जी तुमच्या मनात असेल ती. नाही काय माहिती, मी मला असं काही त्यांना सांगायचं असं काही नाही आहे, कारण काय होतं, सांगितल्यानंतर कोणाला पटेल कोणाला पटणार नाही, तो त्यांचा भाग, त्यांचा भाग आहे. त्यामुळे काय होतं, हे सांगण्यासाठी आपण शब्द कशाला फुकट घालवायचे. पण तरी देखील मला असं वाटतं, जी तरी देखील मी सांगेन की हे फील्ड काय आहे, हे नुसतं तुम्हाला पॉप्युलॅरिटी मिळते किंवा पैसे मिळतात हा भाग नसता नाही आहे ह्याच्यात. ह्याच्यात लोकांच्या मनाला पकडून ठेवणं हे तुम्हाला कितपत जमतं हे जास्त महत्त्वाचं आहे. वा, ते तुम्हाला पहिल्यांदा बघायला पाहिजे. इकडे येऊन मी केलं, चल उधर जाके मेरा ये, चल तिकडे 3 तास दिले, याने काम होत नाही. अजूनही मी या ह्याच्यात एका दिवशी मी एकच काम करतो, मला कल्पना. मी शूटिंग करत होतो त्या दिवशी, शूटिंग करतो ज्या दिवशी माझा प्रयोग असेल त्या दिवशी मी शूटिंग ठेवत नाही, कारण मला त्या दिवशी त्याच्यावर त्याचं लक्ष असतं माझं. मी एक हे करून दुसरं सादर करताना मी त्याला मी अशी कुतरवड माझी करू देत नाही कधी. खरं आहे, अजूनही माझं तेच चाललेलं आहे. तर लोकांनी आपल्याला किती आपण करतो आहोत ह्याच्यापेक्षा आपण काय करतो मुलं या आर्टिस्टने लक्षात घ्यावं. हल्लीचे आर्टिस्ट इतके तयार आणि इतके कमालीचे आहेत आर्टिस्ट, त्यांची ऊर्जा इतकी टेरिफिक आहे की ते काही करू शकतील अशी त्यांच्याकडे ताकद आहे. पण त्यांना काय करायचं हे कळत नाही आहे, कितपत करायचं हे कळत नाही. सगळ्यात महत्वाचं
कॉमेडीमध्ये असं आहे की तुम्ही किती किती केलं त्याला जास्त महत्त्व नाही, तुम्ही किती शॉर्ट याच्यात तुम्ही हे करू शकता हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि तो ते कोणी लक्षातच घेत नाही आहे, आणि तो घेतील तो कधी स्वस्थ बसू शकणार नाही घरी. अगदी खरं आहे, लाख मुलाचे हे असे अमृततुल्य शब्द आहेत ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाकडून आपण आज ते ऐकतो आहोत. आणि एक कलाकार म्हणून, एक छोटीशी कलाकार म्हणून मला हे कळतं आहे, आरस पाणी होत आहे माझ्या मनामध्ये. आणि रसिक हो, ही गोष्ट आयुष्यामध्ये पण तितकीच सत्य आहे. परमेश्वराने भरभरून अर्घ्य जर दिलेला आहे तर तो तोलायला, त्याची किंमत करायला आपण शिकलं पाहिजे. आणि हे शिकण्यासाठी आज आपण आमच्याशी गप्पा मारल्यात, प्रतिभा आणि प्रतिमामध्ये आलात, आपला अमूल्य वेळ दिलात आणि आपल्या या सुरेख सुंदर सुसंस्कृत आणि पुरस्कारांनी सालंकृत घरामध्ये आमचं स्वागत केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार मानते. मी पण तुम्हा सर्व लोकांचे आभार मानतो, कारण मला तुम्ही काही चार शब्द बोलायची संधी दिली. म्हणजे जे काही म्हणजे मी बोललो असेल तर तुम्ही शांतपणे ऐकून घेतलात असं मी समजतो. आणि तुम्ही काय विचार करायचा त्याच्यावर जास्त बॉदर करू नका, पण माझे शब्द तुम्ही ऐकलेत त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. धन्यवाद, असेच आशीर्वाद असू देत मामा.